विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाणी प्रदूषणाची कारणं बघणार आहोत. आता ही पाणी प्रदूषणाची कारण दोन प्रकारची आहेत. एक आहे नैसर्गिक कारण आणि दुसरं आहे मानवनिर्मित कारण. बघा, पाणी प्रदूषणाची दोन कारण आहेत, एक नैसर्गिक कारण आणि दुसरं आहे मानवनिर्मित कारण. आता आपण नैसर्गिक कारण आणि त्या कारणांचा पाण्यावर होणारा परिणाम, नैसर्गिक कारण आणि त्याचा परिणाम बघणार आहोत. आता या नैसर्गिक कारणामध्ये पहिलं कारण आहे जलपर्णींची वाढ. जलपर्णी ही पाण्यात वाढणारी एक वनस्पती आहे आणि ही जलपर्णी पाण्यात वाढल्यामुळं काय होतं तर पाण्यातला जो ऑक्सिजनचं प्रमाण आहे हे ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं, त्याचबरोबर पाण्याची जी गुणवत्ता आहे या पाण्याच्या गुणवत्तेवर याचा परिणाम होतो. दुसरा आहे कुजणारे पदार्थ. अनेक प्राण्यांची शरीर असतील किंवा वनस्पती असतील किंवा पाण्यामध्ये पडणारे इतर पदार्थ असतील, हे पदार्थ पाण्यात कुजल्यामुळं पाण्याचं प्रदूषण होत. त्यानंतर आहे गाळामुळं. तर नदीला आलेला पूर असेल, त्या पुरामुळं नदीचं पात्र बदलणं किंवा आजूबाजूचा गाळ पाण्यामध्ये मिसळणं, त्यामुळं पाण्याचं काय होतं प्रदूषण होतं. यानंतर पुढचं कारण आहे जमिनीची धूप. वेगवेगळ्या कारणामुळं, पावसाच्या पाण्यामुळं किंवा पुरामुळं जमिनीची धूप होते. ही धूप होत असताना मातीत असणारे अनेक जीवाणू सारखे सूक्ष्मजीव पाण्यामध्ये मिसळतात किंवा मातीमध्ये असणारे अनेक जैविक आणि अजैविक घटक पाण्यामध्ये मिसळतात आणि त्यामुळं पाण्याचं काय होतं प्रदूषण. त्यानंतर पुढचं कारण आहे कवक. तर पाण्यात कुजणारे जे सेंद्रिय पदार्थ आहेत त्या सेंद्रिय पदार्थावरती कवकाची वाढ होते आणि त्यामुळं पाण्याचं प्रदूषण होत असतं. पुढे आहे शैवाल. शैवाल म्हणजे शेवाळ. तर या शैवालाची म्हणजेच शेवाळाची पाण्यात ज्यावेळी मोठ्या प्रमाणावर वाढ होते त्यावेळी त्या पाण्याची गुणवत्ता बिघडते आणि पाण्याचं प्रदूषण होत असतं. आणि शेवटी आहे कृमी. मातीमध्ये असणारे वेगवेगळे कृमी पावसाच्या पाण्याबरोबर पाण्यात मिसळतात आणि हेच पाणी नदीमध्ये तलावामध्ये धरणामध्ये जातं आणि त्यामुळं काय होतं पाण्याचं प्रदूषण होत असतं. ही झाली सगळी नैसर्गिक कारणं आणि त्याचा होणारा परिणाम. आता आपण मानवनिर्मित कारण आणि या मानवनिर्मित कारणांचा पाण्यावर होणारा परिणाम बघणार आहोत. त्यामध्ये पहिलं कारण आहे निवासी क्षेत्रातील सांडपाणी. निवासी क्षेत्रातील सांडपाणी म्हणजे जिथं आपण राहतो त्या भागामध्ये किंवा आपल्या घरामध्ये तयार होणारं सांडपाणी. घरामध्ये आपण वेगवेगळ्या कारणांसाठी पाणी वापरत असतो, मग अंघोळ असेल, कपड्यांची स्वच्छता, भांड्यांची स्वच्छता, घराची स्वच्छता किंवा बाथरूमचं पाणी, हे सगळं पाणी घरात वापरल्यानंतर ते दूषित होतं, खराब होतं आणि त्यामुळं पाण्याचं प्रदूषण होत असतं. दुसरं आहे औद्योगिक सांडपाणी. कारखान्यामध्ये, वेगवेगळ्या कारखान्यांमध्ये आपण पाण्याचा मोठ्या प्रमाणावर वापर करत असतो. त्यामध्ये साखर कारखाना असेल, लोह कारखाना असेल, कापड कारखाना असेल, चर्म उद्योग असेल, अशा मोठमोठ्या कारखान्यांमध्ये पाणी मोठ्या प्रमाणावर वापरलं जातं आणि तयार होणारं सांडपाणी आपण पुन्हा इतरत्र सोडत असतो आणि या कारखानदारीमुळं पाण्याचं प्रदूषण होत असतं. पुढचं कारण आहे खनिज तेलांची गळती. या खनिज तेलाची वाहतूक करत असताना त्यामधून ते खनिज तेल सांडत असतं, ते पाण्यामध्ये मिसळत असतं किंवा कधी कधी हे तेलाचे जे टँकर आहेत हे टँकर धुतले जातात आणि धुतल्यामुळं त्यामध्ये असणारं पाणी, त्यामध्ये असणारं सांडपाणी पाण्यामध्ये मिसळतं आणि या खनिज तेलामुळं पाण्याचं प्रदूषण होत असतं. चौथं कारण आहे खते व कीटकनाशकांचा वापर. आपण शेतामध्ये अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी अनेक प्रकारची रासायनिक खतं वापरत असतो. पिकावर रोग पडू नये म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या कीटकनाशकांचा वापर करत असतो
आणि या खत आणि कीटकनाशकांचा अतिवापर केल्यामुळं शेवटी ती पाण्यामध्ये मिसळतात आणि त्यामधून पाण्याचं प्रदूषण होत असतं.